आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाया राहशील ना ग तू माझ्याशिवाय? पण कशी काय राहशील? असं काय करतेस? मी काय जंगलात राहावे का? तसं नाही ग, पण माझ्याशिवाय तू कधी राहिली नाहीस ना म्हणून. आई तू नको काळजी करूस. मी काय लहान आहे का आता? आणि मी तुझ्यापेक्षा पण जास्त शूर आहे. बिट्टी पार्टनर, तू बरं झाला आलास. तूच समजाव बरं आईला मी स्ट्रॉंग आहे की नाही. गौरीजी, आय एम सॉरी, मी तुम्हाला न विचारताच बिट्टीला सांभाळायला तयार झालो. तुम्हाला चालेल की नाही विचारलं नाही. अहो रुद्र सर, विचारायचं काय त्यात? मी ती कधी मला सोडून राहिली नाही ना म्हणून. तुम्ही तिची काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? अहो असं काय विचारता रुद्र सर, माझा पूर्णपणे विश्वास आहे तुमच्यावर. पण आई म्हणून थोडी काळजी वाटणं साहजिक आहे ना. तुम्ही कधी नंदाईंना सोडून राहिलात का? नाही म्हणजे आईला सोडून कधी राहिलात का असं म्हणायचं होतं मला. नंदाईच माझी आई आहे, तिनेच मला सांभाळलं. मिसेस पैठणकरांनी तर फक्त जन्म दिला. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी बिट्टीला आजच माझ्यासोबत नेऊ का? आजच? आज बिट्टी माझ्यासोबत एक दिवस थांबली तर मलाही अंदाज येईल आणि तुम्हालाही अंदाज येईल की ती माझ्यासोबत थांबते का. मग तुम्ही निश्चिंतपणे जाऊ शकता. चालेल पटनर, चल चल. आई जाऊ शकते ना मी? हो, पण तू राहशील ना ग व्यवस्थित? राहू शकते, तुला जमणार नाही राहायला. अग पण बिट्टी, तुम्ही आज बघितलं तर तुम्हाला काळजी नाही राहणार. बिट्टी नीट राहशील ना ग? बिट्टी म्हणजे त्रास नाही देणार ना? नाही त्रास देणार ती, तुम्ही काळजी नका करू. चल पटना, चला. बिट्टी खूप लकी आहे गौरीजी. तुम्ही असं समजा, एक मूल तुम्ही ठेवता आणि दुसरं मूल माझ्याकडे आहे. आपला बिझनेस आणि बिट्टी दोघही एकत्र वाढावेत असं वाटतंय ना तुम्हाला? मग त्यासाठीची ही तडजोड समजा. बाय आई, माझा विचार करू नकोस, शांत झोप.
नाहीतर माझ्या काळजीने रात्रभर जागशील. येतो. चलो. तू मला मामा म्हणालीस तेव्हाच हरलोय मी. चला आता पुष्पा मामा हरलाय की नाही आता झोपूया. जर आईला कळलं ना की आपण अजून जागे आहोत काही रागवे. चला चला झोपा. हा चला चला झोपूया. ए बिट्टी तू इथे झोपणार आहेस? ए इथे नाही झोपणार तर कुठे झोपणार? नाही मग मी कुठे झोपणार? तुला झोपवू लागत पुष्पा मामा. तू जरा थांब ना. ए पुष्पा तू जा खाली झोप. खाली? ए नाही रे एवढी थंडी आहे मी खाली जमिनीवर नाही झोपणार. अरे बाबा खाली म्हणजे खाली हॉल मध्ये सोफ्यावर जाऊन झोप. ए सोफ्यावर एकटा? रुद्र हे बरोबर करत नाही असं तू. तू जातोयस का? ए टिल्ले मी कोणालाही घाबरत नाही. ना भूताला घाबरत ना पालीला घाबरत. माझ्या समोर वाघ आला तरी घाबरत नाही मी. खूप स्ट्रॉंग आहे. शाबास. मग आता स्ट्रॉंग मामासारखा जाऊन खाली झोप. मी कोणाला घाबरत नाही पण तू ना. जातो मी. तुम्ही दोघं मिळून जे मला मामा बनवताय ना ते कळतंय मला. पण बिट्टी तूच बघ तू आईशिवाय झोपू शकतेस का? मला लागेल झोपतीच बसेल जागत. तुझ्यासारखी भित्री आहे ना. ए जा रे बाबा. जातो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.